ठळकपणाने एखादं काम या सगळ्या परिसरामध्ये जर काही करण्याची मानसिकता त्यांनी दाखवली असती, या तालुक्याचं आर्थिक सामाजिक चित्र पूर्णपणे बदलू शकलं असतं. म्हणून चंद्रकांत कळंबे, तुमच्यासारख्या हाडाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जी काही चीट प्रत्यक्षपणे होती, ते आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे अनुभवायला मिळाल. आज मी आपल्याला आश्वस्त करतो, मी 5 वेळा विधानसभेवरती होतो, लोकसभेमध्ये 5 वेळा काम करण्याची संधी त्या ठिकाणी त्या निमित्ताने मिळाली. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना राबवण्याच्या आपण प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी केली, आणि या तालुक्याला जसा इतिहास आहे तसा भूगोल सुद्धा वर्षेट आहे. जगद्गुरु तुकामाराय, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या आध्यात्मिक विचारसरणीचा सुद्धा फार मोठा वर्ग माझ्या या फोलादपूर तालुक्यामध्ये. अशा वेळेला होणारे सप्ताह असतील, अशा वेळेला होणारे सगळे आध्यात्मिक विचारांचे सगळे कार्यक्रम असतील, तुमचा सहभाग याच्यामध्ये एवढा राहिला की तुम्हाला गरिबाचा शेत म्हणून त्या ठिकाणी बोलले. मला फक्त एकच कळलं नाही, माझ्यामुळे त्यांचं मंत्रिपद थांबलं. त्यागमंत्री आहे, त्यागमूर्ती. पहिल्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांचा शपथविधी होता. एक संख्या कमी झाल्यावर यांचं नाव यांनी स्वतःहून सांगितलं, मी थांबतो, तुम्ही दुसऱ्याला घ्या, नाहीतर मग आता 15 दिवसांनी शपथ त्या ठिकाणी होणार. बरं शेठ, खरं का खोटं? अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याग दाखवणारा, मंत्रिपद दाखवणारा, थांबणारा त्यांचं नाव आहे भरत शेठ गोगावले. पण मला माहिती आहे, मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका संपल्याच्यानंतर राज्यामध्ये जो काही विस्तार होणार आहे, त्या विस्तारामध्ये पहिली शपथ कोणाची होणार असेल तर ती भरत शेठ तुमची होणार आहे, असा सुद्धा विश्वास त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो. तुम्ही सांगितलं चंद्रकांतजी की आपल्याला त्या पैसा लाल दिवा या सगळ्या परिसरामध्ये हवा आहे. लाल दिवा नसताना सुद्धा त्यांनी जे काही काम केलं, वाखाण्या झोगे त्या ठिकाणी काम केलं. पण ते एवढा मतदारसंघापुरता सीमित राहिलं नाही, शिवजनमध्ये पण लक्ष घातलं. भारी त्रास दिला, काय सांगा, बघितलं ना, मला माहिती आहे ना.